कल्याण ग्रामीण मधील 27 गावातील तीव्र पाणी टंचाई बाबत आमदार प्रमोद राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने MIDC कार्यालयावर धाव घेतली। यावेळी देशमुख होम्स सागरली सागाव येथील नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। MIDC चा सुस्त अधिकारी वर्गाला यावेळी मनसेच्या व नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले। फेब्रुवारी पर्यंत सुरळीत असणारा पाणी पुरवठा अचानक मार्च पासून अनियमित झाला। मुख्य जलवाहिनीवरील प्रेशर का कमी ठेवले जाते? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे पाणी खाते व MIDC अधिकारी वर्गांच्या बैठका का होत नाहीत? टँकर माफियांमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येतोय का? आम्ही नियमित पाणी बिल भरूनही आमच्यावर अन्याय का? असे अनेक प्रश्न यावेळी विचारण्यात आले। या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याकडून न मिळाल्याने नागरिक अजून संतप्त झाल्याने तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास येणाऱ्या होईला अधिकारी वर्गाचे तोंड काय करू असा इशारा यावेळी देण्यात आला। प्रतिबंधात्मक निषेध म्हणून यावेळी काळ्या रंगाचा डबा अधिकाऱ्यांना भेट देण्यात आला। त्याचबरोबर सदर पाणी टंचाईचा विषय कायमचा मार्गी लावण्यासाठी मनसेतर्फे लवकरच MIDC व KDMC पाणी पुरवठा विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल असे शहर अध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी यावेळी सांगितले। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, शहर संघटक हरीश पाटील, ओम लोके, रवींद्र गरुड, संजय सरमळकर, देशमुख होम्स मधील वंदना सोनवणे, अमरसेन चव्हाण आदी उपस्थित होते। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। केबिनमध्येच ठेवा जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की आपल्याला काम करायचं आहे। तुमचं म्हणणं असेल तुम्ही काम करताय, पण तरीही हे तुम्हाला जाणीव करून देत जाईल की हा आणि हा उघडू नका, याचा आहे ऑइल पेंटचा आहे, साधा आपला कलर नाही। रंगपंचमीला आम्हाला नॅचरल कलर्स पण लावायला तुम्हाला लावायची इच्छा नाहीये, ठीक आहे? तर काम करा, एवढंच सांगायला आलेलं आहे। हा डबा तुम्हाला आम्ही देतो। गेल्या जवळपास 15 ते 20 दिवसापासून 27 गावामधली जी जनता आहे ती पाणी टंचाईबाबत त्रस्त आहे। अनेक वेळा त्यांनी पाठपुरावा करून सुद्धा MIDC अधिकारी त्याच्यामध्ये काही लक्ष घालत नाही। माननीय आमदारांनी या बाबतीमध्ये आजच ट्विट केलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने मनसे डोंबिवली शहराच्या वतीने आम्ही MIDC कार्यालयावर धडक दिली। त्यांना आम्ही तात्काळ हा पाणी पुरवठा नियमित करा असं प्रेमाने सांगून आलेलो आहे। होळी 2 दिवसावर आहे, जर पाणी पुरवठा नियमित झाला नाही तर यांचं तोंड रंगपंचमीला काळ्या रंगाने आम्ही 100% रंगू, हा इशारा आज आम्ही त्यांना देऊन आलो।